कोल्हापुरातील मॉर्निंग स्पोर्ट्स आणि क्रिकेट प्रेमींच्या वतीनं श्रीमंत शाहू महाराजांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे दुधाळी मैदानावर सुरू असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी हर्षदा स्पोर्ट्स गणेश प्रासादिक कदम इलेव्हन संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला मॉर्निंग स्पोर्ट्सच्या वतीनं यंदा सात जानेवारीपासून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय है। नंतर नाइट है। अनि या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील चाळीस संघांचा समावेश आहे तेरा जानेवारीनंतर डे नाईट क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली आहे शुक्रवारी हर्षदा स्पोर्ट्स आणि वृंदास स्पोर्ट्स या संघादरम्यान सामना झाला प्रथम फलंदाजी करताना हर्षदा स्पोर्ट्सनं सात षटकात अष्ट्याहत्तर धावा केल्या या धावांचा पाठलाग करताना वृंदास स्पोर्ट्सला सात षटकात साठ धावापर्यंत मजल मारता आली त्यामुळं हा सामना हर्षदा स्पोर्ट्सनं जिंकला दुसरा सामना गणेश प्रासादिक आणि असद स्पोर्ट्स संघात खेळवण्यात आला प्रथम फलंदाजी करताना असद स्पोर्ट्स संघानं सर्वबाद अडतीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या गणेश प्रासादिक संघानं पाच षटकात एकोणचाळीस धावा फटकावत हे आव्हान लीलया पार केलं तिसरा सामना कदम इलेव्हन विरुद्ध हर्षराई स्पोर्ट्स संघादरम्यान पार पडला हर्षराई स्पोर्ट्सनं सात षटकात त्रेपन्न धावा केल्या धावांचा पाठलाग करताना कदम स्पोर्ट्सनं सहा षटकात चौपन्न धावा करत सामना जिंकला रात्री गणेश प्रासादिक आणि कदम इलेव्हन यांच्यात सामना खेळवण्यात आला विद्युत झोतात खेळवण्यात आलेल्या या सामन्याला क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केली होती या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गणेश प्रासादिक संघानं सात षटकात बेचाळीस धावा केल्या या धावांचा पाठलाग करताना कदम इलेव्हन संघानं सहा षटकात चव्वेचाळीस धावा लुटत विजावर शिक्कामोर्तब केलं या स्पर्धेचं संयोजन श्रीधर गाडगी योगेश सूर्यवंशी युवराज संकपाळ इंद्रजित पाटील विशाल शिंदे रवी बावडेकर संपत पाटील यांनी केलं